एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल. कसे तुम्ही सगळे मस्त ना? सो आजचा व्लॉग असणार भरपूर भरपूर स्पेशल, कारण आम्ही आलो आहोत अष्टविनायक दर्शनला. माझा फर्स्ट टाइम आहे मी अष्टविनायक दर्शन करते आहे. मी खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण पप्पा माझे फेवरेट आहेत आणि माझं भरपूर प्रेम आहे त्यांच्यावर खूप जास्तच. आणि मी कालचे काही शॉर्ट्स आहेत तुम्हाला दाखवते, कारण मी काल रात्री रिसॉर्टला गेलेली वॉटर किंगडमला आणि आल्यानंतर भरपूर टायर्ड झालेली, झोप पूर्ण नव्हती, डोळे पूर्ण लाल झालेले, अंग दुखत होतं. म्हणून मी थोडीशी क्लिप म्हणजे मी गाडीची पूजा केलेली आणि निघतानाचा थोडेसे शॉर्ट्स टाकते आहे. पण मी आज पूर्ण आपले पप्पा आहेत म्हणजे अष्टविनायक पूर्ण जे आहेत 8 गणपती ते दाखवायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जेवढं मला होईल तेवढं जास्तीत जास्त मी त्याला एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करेन. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर नक्की सबस्क्राईब करा आणि जुन्या आहात तर नक्की लाईक करा. सो आपण ह्या व्लॉगला सुरुवात करूया पप्पाच्या नावाने. तर चला माझ्यासोबत बोलागे पप्पा मोरिया. पूजा तेन झाली आहे आणि आता मी निघालो आहोत अष्टविनायक दर्शनला. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. तर हा आहे अष्टविनायकचा मॅप, म्हणजे तुम्हाला कुठे कुठे जायचं आहे अष्टविनायकसाठी तसे रस्ते आणि नाव दिलेलं आहे. सो आम्ही फर्स्ट गेलो सिद्धविनायक सिद्धटेकला, जे भरपूर लांब आहे. आणि नंतरला आम्ही गेलो मोरेगावच्या मोरेश्वरला. देवांचा तू देव मोरया, गातो तुझे गुणगान. वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. या मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग काढायला अलाउड नव्हतं, म्हणजे आतमधलं जे मंदिर आहे तिथे व्हिडिओ शूटिंग काढणं अलाउड नव्हतं. पण मी बाहेरचं शूटिंग केलं आणि पापांचा फोटो आहे माझ्याकडे. आणि इथे राहण्याची उत्तम सोय होती, आम्ही इथे स्टे केलेलं फर्स्ट डेला. सर्व बापांचे फोटो शेअर करताना याही बापांचा फोटो तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते आहे. सेकंड आम्ही गेलो मोरेगावचं मयुरेश्वर या मंदिरामध्ये, जे सिद्धटेक करून काही मिनिटांनी लांब आहे. Thank you.
याही मंदिरात फोटो काढणं किंवा व्हिडिओ काढणं अलाउडच नव्हतं, म्हणजे दंड होते. म्हणून मी आतमध्ये फोन घेऊनच नाही गेली, पण मी मंदिराचा परिसर तिथे व्हिडिओ पूर्ण काढला आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं की मी सगळ्या बापांचे फोटो दाखवणार आहे. याही बापांचे तुम्हाला फोटो मी स्क्रीनवर दाखवणार आहे. आणि हे मंदिराच्या बाहेरचं परिसर आहे. तर आता मी निघाला आहोत थर्ड गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. पण मध्ये आम्हाला जेजुरी लागलं, तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो. त्याचाही व्लॉग मी केला आहे, त्याचा मी दुसरा व्हिडिओ करणार आहे, तोही तुम्ही नक्की बघा. तो आता मी पोचलो आहोत थेऊरला, म्हणजे चिंतामणी मंदिरला. तो चला आपण जाऊया. जय देव जय देव जय मंगल मूर्ति
दर्शन मात्र से। सो आता मी निघाला आहोत आमच्या चौथ्या गणपतीकडे म्हणजे रांजणगावचा महागणपती। हा गणपती अथेवरपासून काही मिनटं लांब होता, मग आता जात आहोत तिकडे आणि तिथे तिकडून जाऊ आम्ही ओझरला विघ्नहर तिथे, आणि ओझरला आम्ही आज रात्री स्टे करणार आहोत। अरे तुम्हाला सणबण आवडतं पण आम्हाला आमच्या बापाचं आगमन आवडतं। आमचं नशीबच म्हणायचं की आम्हाला बापांची आरती भेटली आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत प्रसाद खायला, नाही तर आज आरती चालू आहे।
सो आत्ता बसलो तर मी प्रसाद खायला. जसं तुम्हाला माहिती आहे कुठल्याही बापांचं व्हिडिओ शूटिंग करणं किंवा फोटो काढणं अलाउड नाही आहे, म्हणून मी नाही काढू शकले, पण मी फोटो दाखवणार आहे स्क्रीनवर. संपवते आहे डे वन ब्लॉग आहे हा माझा, आणि आम्ही चार गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे, सिद्धिविनायक, चिंतामणी, महागणपती आणि अजून कुठल्या गणपतीचं नाव आठवत नाही आहे, पण आम्ही चार गणपतीचं दर्शन आज केलं आहे आणि उद्या चार गणपतीचं दर्शन करणार आहोत. ॲक्च्युलमध्ये आमच्या वेळेत आम्ही पाच गणपती करणार होतो, तो पण कारण काय झालं, आम्ही जेजुरीला पण गेलो, आमचं ते प्लॅन नव्हतं, पण आम्ही जेजुरीला गेलो, चार तास गेले दर्शनाला, पण आमचं दर्शन मस्त झालं आणि आज आम्हाला गणपतीची आरतीसुद्धा भेटली, तर महाप्रसादसुद्धा भेटला, तर खूप असं त्याचं मस्त गेलेलं आहे. आणि उद्याचा ब्लॉग मी उद्या डे टू पासून स्टार्ट करेन, आणि हा होता डे वन. आणि तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि डे टूसाठी स्टे ट्यून राहा.